विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील प्रकरण क्रमांक चौदा पदार्थ आपल्या वापरातील या प्रकरणाचा उत्तरार्ध या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या प्रकरणाचा पूर्वार्ध तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला असेलच आणि जर अभ्यासला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती तुम्ही जरूर अभ्यासा चला तर मग पाहूया किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग किरणोत्सारी मूलद्रव्ये फक्त अणुबम तयार करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे तर किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर वैज्ञानिक संशोधनामध्ये कृषी क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात औषधी वनस्पती अशा विविध क्षेत्रांमध्ये केला जातो आता या पदार्थांचा उपयोग दोन प्रकारे करतात एक केवळ किरणोत्साराचा उपयोग आणि दुसरा किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर तर नैसर्गिक किरणोत्सार आणि कृत्रिम किरणोत्सार असे दोन प्रकार पडतात साधारणपणे निसर्गामध्ये ब्याऐंशी ते ब्याण्णव अणुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात त्यांना नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्ये असे संबोधले जाते फ्रेडरिक जॉलिओ क्युरी आणि आयरिन जॉलिओ क्युरी या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सर्गाचा शोध लावला प्रयोगशाळेमध्ये कणांच्या भडीमाराने घडणाऱ्या अणुगर्भ विघटन क्रियांमध्ये उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सारी मूलद्रव्यांना कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्य असे म्हटले जाते या शोधाबद्दल त्या दाम्पत्यांना एकोणीसशे पस्तीस साली नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे तर विविध क्षेत्रात किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग त्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओग्राफी जाडी घनता किंवा पातळी यांचे मापन करणे दीप्तीमान रंग व किरणोत्सारी दीप्ती रंग त्याचबरोबर सिरॅमिक वस्तूमध्ये होणारा वापर अशा क्षेत्रामध्ये किरणोत्साराचा वापर केला जातो प्रथम रेडिओग्राफी बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे जे वितळजोड्यातील भेग असतात किंवा पोकळी असते ती गॅमा किरणांच्या सहाय्याने शोधता येते यासाठी कोबाल सिक्स्टी इरिडियम वन नाईन्टी टू यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो धातुकाम मग धातूकामामधील दोष शोधण्यासाठी सुद्धा या तंत्राचा वापर करतात त्यानंतर जाडी घणता पातळी यांचे मापन ॲल्युमिनियम प्लॅस्टिक लोखंड अशा पदार्थांचे कमी अधिक जाडीच्या पत्र्यांचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे आवश्यक असते उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार यंत्र असते त्या मापन यंत्राने दाखविलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे कमी जास्त होतो या तंत्राच्या साहाय्याने पॅकिंगमधील मालही तपासला जातो त्यानंतर पूर्वी घड्याचे काटे किंवा विशिष्ट अशा वस्तू अंधारात चमकाव्यात यासाठी काय केलं जायचं तर रेडियम प्रोमेथियम ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरले जायचे एच आय डी किंवा दिव्यात क्रिप्टॉन एटी फाय तर बिटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स रे युनिटमध्ये प्रोमोथियम वन फोर्टी सेवन हे स्तंभी समस्थानिक वापरले जायचे आता सिरॅमिक वस्तूमध्ये होणारा वापर सिरॅमिकपासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स भांडी प्लेट्स किंवा स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंगांचा वापर केला जातो या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर केला जात असे त्यानंतर कृषी क्षेत्र आता रोपांची जलद वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जणुके व गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यामध्ये मूलभूत बदल करता येतात किंवा ते केले जातात कोबाल सिक्स्टी या किरणोत्सारी समसैनिकाचा उपयोग अन्न परिरक्षणामध्ये केला जातो म्हणजेच अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी केला जातो कांदे बटाट्यांना मोड आले तर ते खराब होतात तर ते होऊ नये म्हणून कोबाल सिक्स्टीच्या गॅमा किरणांचा मारा कांदे बटाट्यांवरती केला जातो आणि त्याचे स्टोरेज केले जाते त्यानंतर विविध पिकांवरील संशोधनात अणुरेखक म्हणून स्ट्रॉन्शियम नाईन्टी वापरले जाते त्यानंतर पुढील आहे वैद्यकशास्त्र आता वैद्यकशास्त्रामध्ये पॉलिसाय पॉलिसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचारासाठी फॉस्फरस थर्टी टूचा वापर केला जातो त्यानंतर हाडांचा कर्करोग असेल तर उपचार करताना स्ट्रॉन्शियम एटी नाईन स्ट्रॉनशियम नाईन्टी समारियम वन फिफ्टी थ्री आणि रेडियम टू ट्वेंटी थ्री याचा वापर केला जातो हायपर थायरॉयडिजममध्ये गलग्रंथी मोठी होते किंवा खूप भूक लागते आणि वजन मात्र कमी होत जाते किंवा झोप येत नाही सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणामध्ये हार्मोन्स स्रवले जातात त्यामुळे हे दोष निर्माण होतात यालाच आपण हायपर थायरॉयडिझम असे म्हणतो तर याच्या उपचारासाठी आयोडीन वन ट्वेंटी थ्रीचा वापर केला जातो त्यानंतर ट्युमर ओळखणे आता ट्युमर म्हणजेच गाठ आपल्या मेंदूच्या बाजूला किंवा मेंदूमध्ये किंवा शरीरातील इतर भागामध्ये काही गाठी आढळतात तर त्यावर उपचार करताना बोरॉन टेन आयोडीन वन थर्टी वन कोबॉल सिक्स्टीचा वापर केला जातो तर शरीरातील लहान ट्युमर शोधण्यासाठी आर्सेनिक सेवन्टी फोरचा वापर केला जातो किरणोत्सारी पदार्थ व प्रारणे यांचे दुष्परिणाम आता नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात आता किरणोत्साराचे दुष्परिणाम काय होतात तर किरणोत्सारी प्राणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेलाही जपोचते त्याचबरोबर शरीरातील डी एन एरवर प्राणांचा मारा होऊन काही अणुवंशिक दोष निर्माण होतात प्राणे त्वचेला त्वचेला भेदून आत जातात त्यामुळे त्वचेचा कर्करोग किंवा ल्युकेमियासारखे गंभीर आजार होऊ शकतात स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण जाते त्याचबरोबर समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते त्याचबरोबर वनस्पती फळे फुले धान्य गाईचे दूध इत्यादीमधून स्ट्रॉन्शियम नाईन्टी हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर किंवा ल्युकेमिया असे रोग होतात म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर याचे दुष्परिणामसुद्धा पुष्कळ आहेत इतिहासात डोकावताना आता चेरनोबिलची दुर्घटना तुम्ही ऐकून ऐकली असेलच तर सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशीमध्ये चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रातील ग्रॅफाईट रिॲक्टरचा स्फोट झाला आणि त्यातून किरणोत्सारी समस्थानिके व प्रारणे अचानकपणे बाहेर पडली या घटनेमुळे पाण्यातून व जमिनीतून किरणोत्सारी समस्थानिके मानवी शरीरात त्यांनी प्रवेश केला आणि अनुवंशिक दोष निर्माण झाले व ते पुढच्या पिढीत संक्रमितसुद्धा झाले गलगंडाचे प्रमाण लहानपणापासून मोठ्यापर्यंत जास्त प्रमाणात झाले त्यामुळे घशाच्या आजाराचे प्रमाण तेथे जास्त झालेले पाहायला मिळते आता दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ आपण खातो ते अन्नपदार्थ वापरातील वस्तू उदाहरणार्थ कपडे भांडी घड्याळे तसेच औषधे व इतर वस्तू या वेगवेगळ्या द्रव्यापासून बनवलेल्या असतात यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो अशा आपण इतर काही पदार्थाची माहिती घेणार आहोत आता मिठाईच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला विविध रंगाच्या मिठाईंनी दुकान सजलेले दिसते त्या पदार्थात कोणते रंग वापरतात तर मिठाईच्या दुकानामध्ये सगळे कृत्रिम रंगांचा वापर आपल्याला केलेला दिसतो पा लाल रंगासाठी लागणारे कृत्रिम रासायनिक पदार्थ म्हणजेच स्पॉन्सेव फोरार कॉर्मोनिसिन आणि इरिथ्रोसिन त्यानंतर पिवळ्या रंगासाठी टाट्राझिन आणि सनसेट येलो एफ uh, सी एफ वापरला जातो निळ्या रंगासाठी इंडिगो कार्मिन त्याचबरोबर हिरव्या रंगासाठी गडद हिरवा एफ सी एफ आता हे जे रंग आहेत ते फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड अथॉरिटी इंडिया एफ एस एस ए आय यांच्या संमतीने व मार्गदर्शनाखाली तयार झालेले असतात वरील सर्व रंग मिठाईच्या दुकानात मिठाई सजवण्यासाठी वापरतात त्यानंतर आजारी पडल्यावर डॉक्टर वेगवेगळी औषधे देतात ती कशापासून तयार होतात आता सर्व औषधे ही सेंद्रिय संयोगापासून बनवलेली असतात त्यावर संशोधन करून प्रथम ती प्राणीमात्रावर काही मानव गटांना देऊन त्यांच्यावरील परिणाम अभ्यासतात व नंतर ती औषधे एफ डी एकडून मंजुरी घेऊन केमिस्टकडे येतात नंतर आपल्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे केमिस्टकडे ही औषधे मिळतात ही औषधे कॅप्सूल टॅबलेट द्रव मिश्रण किंवा इंजेक्शन या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात त्यामुळे या औषधांचा आपल्यावरती योग्य तोच परिणाम होतो खाद्य व रंग खाद्यरंग व सुगंधी द्रव्ये म्हणजेच फूड कलर्स अँड इसेन्स आता विविध रंगी खाद्यपदार्थ या ठिकाणी दाखवलेले आहेत ज्याकडे आपण काय होतो आकर्षिले जातो आता बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा पेयांमध्ये व अन्नपदार्थात खाद्यरंग मिसळलेले असतात हे खाद्यरंग पावडर जेल आणि पेस्टच्या स्वरूपामध्ये असतात या खाद्यरंगांचा उपयोग घरगुती व व्यावसायिक उत्पादनापासून केला जातो आईस्क्रीम बर्फगोळा सॉस फळांचे रस शीतपेय लोणची जाम जेली यामध्ये संबंधित रंग व सुगंधी द्रव्ये टाकलेली असतात आता बाजारामध्ये पॅकिंगमध्ये मिळणारे जे मांस म्हणजे माँस, चिकन मटन असेल किंवा तिखट हळद असेल अ, मिठाई असेल यासारख्या इतरही पदार्थांना रंग चांगला यावा म्हणून बरेचदा खाद्यरंग मिसळलेले आढळतात आता कृत्रिम खाद्यरंगाचे दुष्परिणाम लोणची जाम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे पारा थोड्या प्रमाणात वापरलेला असतो सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ही घातकसुद्धा ठरू शकतात खाद्यरंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ए डी एच डी सारखे आजार उद्भवू शकतात आता ए डी एच डी म्हणजे काय ॲटेन्शन डेफिसिट हायपर रिॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणून कृत्रिम रंगांचा वापर शक्यतो टाळावा डाय तर जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला आपण डाय म्हणतो साधारणपणे डाय हा पाण्यात द्रावणीत व तेलात अद्रावणीय असतो अनेकदा कापड रंगवल्यावर दिलेला रंग पक्कावण्यासाठी रंगबंधक वापरतात नैसर्गिक डाळ बनवण्यासाठी वनस्पती हा मुख्य स्रोत आहे मुळे पाने फुले साल फळे बिया बुरशी केशर या सर्वांचा उपयोग करून डाय तयार करण्या सर्वांचा उपयोग डाय तयार करण्यासाठी केला जातो काश्मीरमध्ये केशरापासून उत्तम डाय बनवून त्यापासून धागे रंगवून त्याच्यापासून साड्या शाल ड्रेस तयार होतात हे अत्यंत महाग असतात या व्यवसायावर बऱ्याच लोकांची उपजीविका चालते केस रंगवण्यासाठी किंवा मेहंदीच्या पानांचा रंग वापर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असतो कृत्रिम डायचा शोध अठराशे छप्पन्नमध्ये विल्यम हेनरी पार्किन यांनी लावलेलं आहे तर रासायनिक गुणधर्म व विद्राव्यता यानुसार कृत्रिम रंगांचे विविध प्रकार पडतात यामध्ये पेट्रोलियमची उपउत्पादिते व वा खनिजांचा वापरसुद्धा केलेला असतो आता याचे डायचे काय उपयोग आहेत तर कपडे केस रंगवण्यासाठी डायचा उपयोग केला जातो त्याचबरोबर वर रस्त्यावरील पाट्या रात्री दिसाव्यात म्हणून फ्लोरोसंट म्हणजे प्रतिदिप्तिशील रंग वापरलेले असतात चामड्याचे बूट किंवा फर्स चप्पल यांना चमकदार बनवण्यासाठी हे डाय वापरले जातात आता याचे दुष्परिणाम काय आहेत पहा केसांना रंग लावल्याने केस गळणे केसांचा पोत खराब होणे त्वचेची आग होणे किंवा डोळ्यांना इजा पोहोचणे याचे धोके संभवतात त्याचबरोबर लिपस्टिकमध्ये कॅरमाईन नावाचा रंग असतो याने ओठांना इजा होत नाही परंतु ते पोटात गेल्यावर पोटाचे विकार मात्र होतात नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो नैसर्गिक रंग चांगले असतात चा परंतु पर्यावरणाचा मात्र काय होतो ऱ्हास होतो हा त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो त्यानंतर कृत्रिम रंग आता रंगपंचमीला खेळ खेळल्यानंतर तुम्हाला कोणकोणते त्रास होतात आणि ते का होतात आता रंगपंचमीला आपण रंग, रंग खेळतो त्यामुळे काय होतं तर डोळ्यांची खाज होते किंवा डोके दुखते त्वचेला कधी कधी खाज येते डोळे चुरचुरतात किंवा लाल होतात श्वासोश्वास घ्यायलासुद्धा बऱ्याच वेळा त्रास होतो आता असे का होतं तर रंगपंचमी खेळताना जे आपण रंग, रंग वापरतो ते रंग कृत्रिम असतात आणि त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे तो पाऱ्यामुळे आपल्याला तो घातक ठरतो आता हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही कोणते रंग वापराल तर साधी गोष्ट आहे हा त्रास होऊ नये म्हणून जर आपण नैसर्गिक रंगांचा वापर केला तर या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकते घराला फर्निचरला रंग दिल्यानंतर त्याच्या वासाने तुम्हाला काय त्रास होतो पहा घरामध्ये जर रंग दिलेला असेल तर आपण लगेच घरात येत नाही आणि जर आपण आलो तर आपल्याला मळमळल्यासारखे किंवा उलटी आल्यासारखे होते कधी कधी उलटीसुद्धा होते किंवा डोके दुखते डोळे चुरचुरतात किंवा लाल होतात सर्दी होते शिंका येतात म्हणजे आपण एनर्जी झाली वगैरे म्हणतो तर हा त्रास आपल्याला जाणवतो आता रंगपंचमीला रंग खेळणे व घरांना रंग देऊन सजवणे यामध्ये आपण सर्रास कृत्रिम रंगांचा वापर करतो रंगपंचमीला वापरला जाणारा लाल रंग सर्वात घातक असतो त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असते यामुळे आंधळेपणा त्वचेचा कर्करोग अस्थमा त्वचा खाजणे त्वचेची रंध्रे कायमची बंद होणे असे धोकादायक परिणाम अनुभवायला मिळतात त्यामुळे कृत्रिम कृत्रिम रंगांचा वापर अत्यंत सावधगिरीने करावा किंवा करूच नाही दुर्गंधीनाशक नाशक डिओडोरंट तर शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्मजंतूंनी केल्या केलेल्या विघटनामुळे वास येतो हा वास रोखण्यासाठी दुर्गंधीनाशक पदार्थ वापरला जातो दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी प्रत्येकाला सुवासिक डिओ डिओडरंट आवडतो मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले डिओ वापरतात किशोरवयीन मुलांमध्ये डिओ वापरण्याचे प्रमाण टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे आपल्याला जास्त दिसते यात पॅराबेन्स म्हणजेच मिथाईल इथाईल प्रोपाईल बेन्झाईल आणि ब्युटाईल अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते आता ॲल्युमिनियमची संयुगे व सिलिकाचा यात वापर होतो सर्वसाधारण डिओ यात ॲल्युमिनियमच्या संयुगाचे प्रमाण कमी असते हा घामाचा वास काय करतो कमी करतो घाम रोखणारे डिओ घाम स्त्रवण्याचे प्रमाण कमी करतो त्यामुळे ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्सचे प्रमाण पंधरा टक्के असते त्यामुळे त्वचेवरील घामाची छिद्री काय होतात बंद होतात वैद्यकीय डिओ ज्या व्यक्तींना खूप घाम येतो व त्याचे घातक परिणाम त्वचेवर होतात अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय डिओ तयार केलेला आहे यात वीस ते पंचवीस टक्के ॲल्युमिनियम असते हा फक्त रात्रीच वापरला जातो डिओ हे स्थायू वायू या स्वरूपामध्ये आढळतात आता या डिओचे दुष्परिणाम काय आहेत पहा ॲल्युमिनियम झिरकोनियम ही संयुगे डिओडरंटमधील सर्वात घातक असणारी रसायने आहेत त्यामुळे नकळतपणे डोकेदुखी अस्थमा श्वसनाचे विकार हृदयविकार असे आजार यामुळे निर्माण होतात त्याचबरोबर ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची सुद्धा शक्यता असते टेफलॉन चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी औद्योगिक उपकरणामध्ये दे, मुलामा देण्यासाठी टेफलॉनचा वापर केला जातो हे टेट्रा फ्ल्युरो बहुवारिक आहे टेफलॉन हे काय आहे टेट्रा एक बहुवारिक आहे याचा शोध रॉय जे प्लँकेट यांनी एकोणीसशे अडतीसमध्ये लावलेला आहे याचे रासायनिक नाव आहे पॉलिटेट्रा फ्ल्युरोइथिलिन म्हणजे सी टू एफ फोर एन हे आहे त्याचे टेफ्लॉनचे गुणधर्म आणि उपयोग आता टेफ्लॉनचे गुणधर्म आपण प्रथम पाहू वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत त्याचबरोबर उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक तीनशे सत्तावीस अंश सेल्सिअस इतका मोठा आहे टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात टेफ्लॉनचे उपयोग टेफलॉनच्या संवाहकता या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये तसेच टेफ्लॉन वेष्टीत विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी याचा उपयोग करतात स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चार चा रंगीत पत्र्यावर तापमान पाऊस यांचा परिणाम होऊन ते खराब होऊ नये म्हणून टेफलॉन कोटिंग आ, केले जाते त्यामुळे त्या, त्या वस्तूंचे संरक्षण होते आ, पावडर कोटिंग तर लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पद्धत म्हणजेच पावडर कोटिंग आता या पद्धतीमध्ये पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवले जाते इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर या पावडरचा फवारा उडवतात या पद्धतीमध्ये पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो यानंतर या थरासह वस्तू भट्टीत तापवतात जेव्हा तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे तयार होते हे पावडर कोटिंग अतिशय टिकाऊ टणक व आकर्षक असते आपल्या दैनंदिन वापरातील प्लॅस्टिक व वा, मिडियम डेन दें, डेन्सिटी फायबर बोर्डवर पावडर कोटिंग करता येते त्यानंतर ॲनोडायझिंग तर ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन निसर्गता एक संरक्षण थर तयार होतो त्यामुळे ॲल्युमिनियमची जुनी झालेली भांडी आपल्याला अशी काळी काळसर झालेली पाहायला मिळतात आता ॲनोडायझिंग प्रक्रियेत हा थर हव्याच्या जाडीचा बनवता येतो विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझिंग केले जाते विद्युत अपघटनी गटात विरल अंमलं घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात आणि विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साइडचा थर तयार होतो या दरम्यान घटामध्ये रंग टाकून हा थर आकर्षक बनवता येतो ॲनोडायझिंग केलेले तवे किंवा कुकर अशी स्वयंपाकाची विविध भांडी आपण वापरतो तर ती का वापरतो तर त्यामुळे हवेतील ऑक्सिजनचा प्रत्यक्षात ॲल्युमिनियमशी कोणताही संबंध येत नाही आणि त्यामुळे ॲल्युमिनियमचे ऑक्सिडेशन आपल्याला रोखता येते मृत्तिका मृत्तिका म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णता रोधक पदार्थ तर कुंभाराने बनवलेली गाडगी मडकी माठ अशी भांडी तसेच घराच्या छापरावर घालतात ती मंगलोरी कौले बांधकामाच्या विटा कवशा टेराकोटाच्या वस्तू ही सर्व आपल्या आजूबाजूला दिसणारी मृत्तिकेची उदाहरणे आहेत म्हणजेच सिरॅमिकची उदाहरणे आहेत अशी तयार कशी तयार होते मृत्तिका या ठिकाणी काही वस्तू दाखवलेल्या आहेत अग अत्यंत सुंदर आपल्याला त्या दिसतात तर चिकणमाती पाण्यात कालवून तिला आकार देऊन भट्टीत एक हजार ते अकराशे अंश सेल्सिअस तापमानाला भाजल्यावर सच्छिद्र मृत्तिका तयार होते तर सच्छिद्रपणा घालवण्यासाठी भाजलेल्या भांड्यावर पाण्यात कालवलेले काचेचे चूर्ण म्हणजेच ग्लेज काय केला जातो लावला जातो व भांडी पुन्हा भासतात त्यामुळे सिरॅमिकच्या पृष्ठभागाचा सचित्रपणा जाऊन तो चकचकीत होतो ता पोरसेलीन, तर तर पोर्सेलिन ही कठीण अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृतिका आहे ही बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती वापरतात पहा केओलीन या पांढऱ्या मातीचा वापर करून पोरसेलिन बनवले जाते काच ग्रॅनाईट त्याचबरोबर फेल्स्पार हे खनिज केओलीनमध्ये मिसळून त्यात पाणी घालून एकत्र मळले जाते जसे आपण कणिक मळतो तसे ते एकत्र काय करतात मळतात आणि मग तयार झालेल्या मिश्रणास आकार देऊन भट्टीत बाराशे ते चौदाशे पन्नास अंश सेल्सिअस इतक्या तापमानाला ते काय करतात भाजतात आणि त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावर पोरसेलीनची सुंदर भांडी बनतात प्रयोगशाळेत अशी कोणकोणती भांडी आहेत तर आपल्या प्रयोगशाळेमध्ये पोर्सेलिनच्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये आपण छोट्या प्रयोगशाळेमध्ये पोर्सेलिनच्या डिशेस असतात किंवा उष्णता देण्यासाठी पोरसेलिनची काही भांडी वा आपण वापरतो त्यानंतर बोन चायना आता बोन चायना म्हणजे काय तर केओलिन चिनी माती फेल्सपार खनिज त्याचबरोबर बारीक सिलिका यांच्या मिश्रणात प्राण्यांच्या हाडांची राख काय केली जाते हळूहळू मिसळली जाते आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतात आता ही प्रक्रिया करून मृत्तिका पोर्सेलिनपेक्षाही कठीण असते म्हणजे बोन चायना यापासून जी मृतिका तयार केली जाते ही मृतिका पोर्सेलिनसुद्धा पोरसेलिनपेक्षा सुद्धा आपल्याला कशी दिसते कठीण आढळते त्यानंतर प्रगत मृत्तिका आता प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना म्हणजेच एल टू ओ थ्री त्याचबरोबर झिरकोनिया झेडार ओ टू सिलिका एस आय ओ टू अशी काही ऑक्साइड्स व सिलिकॉन कार्बाईड म्हणजेच एस आय सी बोरॉन कार्बाईड त्याचबरोबर इतर संयोगांचा उपयोग केला जातो आता या मृत्तिका भाजण्यासाठी सोळाशे ते अठराश्यांश सेल्सिअस असे तापमान व ऑक्सिजनविरहित वातावरण लागते आता या प्रक्रियेलाच सिंटरिंग असे म्हणतात पहा पुन्हा एकदा ऐका प्रगत मृत्तिका प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना म्हणजेच एल टू थ्री झिरकोणिया झेडार टू सिलिका एस आय टू अशी काही ऑक्साइड्स व सिलिकॉन कार्बाईड बोरॉन कार्बाईड यासारख्या काही इतर संयोगांचा उपयोग करतात या मृतिका भाजण्यासाठी सोळाशे ते अंश सेल्सिअस असे तापमान व ऑक्सिजनविरहित वातावरण लागते या प्रक्रियेलाच सिंटरिंग असे म्हणतात सिरॅमिक पदार्थ हे उच्च तापमानाला विघटन न होत होता राहू शकतात सिरॅमिक हे ठिसूळ विद्युतरोधक व जलरोधक असते त्या त्यामुळे त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये भट्टीच्या आतील भागात स्लेप देण्यासाठी सह जहाज तसेच इ जेट इंजिनाच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी करतात स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावलेल्या असतात काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणूनसुद्धा केला जातो त्यालाच सुपर कंडक्टर असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे प्रकरण पूर्ण झालेले आहे इथे सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा त्याचबरोबर या प्रकरणाखाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायसुद्धा तुमच्या वहीमध्ये सोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर थँक्यू